नमस्कार मागच्या लेक्चरपर्यंत आपण बेसिक्स ऑफ आप इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय आहे तर आज जगात सर्वच ठिकाणी संगणकाचा वावर वापर वाढलेला आहे तेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे संगणकाद्वारे माहितीचे रूपांतर कच्च्या माहितीचे रूपांतर पक्क्या माहितीत करून त्यावरून काही निर्णय घेण्याची क्षमता ठेवणे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही अशी टेक्नॉलॉजी आहे अशी स्कीम आहे जी आपल्याला कच्च्या माहितीचे पक्क्या माहितीत अगदी प्रभावीपणे लवकरात लवकर रूपांतर करून देते ज्यामुळे आपल्याला निर्णय घेता येते ज्यामुळे आपल्याला दिशा ठरवता येते ज्यामुळे आपल्याला एखाद्या समस्येचे निराकरण करता येते अशा अनेक गोष्टी ज्यामुळे आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवता येतात पैसे मिळवता येतात ए टी एमवरून पैसे काढता येतात एक ना अनेक प्रक्रिया आहे ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने आपल्याला सोप्या करून दिलेल्या आहे हे पहिल्यानंतर आपण पाहिलं होतं की डेटा आणि इन्फॉर्मेशन डेटा म्हणजे काय तर कच्ची माहिती जी आपण संगणकाला पुरवतो आणि संगणक त्याला इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करते म्हणजे पक्क्या माहितीत कन्वर्ट करते त्यानंतर आपण पाहिलं होतं गरज काय आहे इन्फॉर्मेशनची इन्फॉर्मेशनची खूप गरज आहे आज प्रत्येक ठिकाणी ऑर्गनायझेशन शाळा त्यानंतर इन्स्टिट्यूशन आपण जिथं पै कोणत्याही ठिकाणी आज माहितीची गरज आहे माहिती नसेल तर ते क्षेत्र पुढं जाणार नाही त्या कोणता निर्णय घेता येणार नाही कोणत्याही प्रकारचे व्यवहार ट्रान्झॅक्शन्स आपल्याला करता येणार नाही माहिती ही अनिवार्य आहे ती असलीच पाहिजे माहितीच्या भ्रुशावर आपल्याला कोणतंही ऑर्गनायझेशन कोणतंही इन्स्टिट्यूशन कोणतीही कंपनी उभी करता येते त्यानंतर आपण पाहिलं होतं की आय टी वर्यस आस कन्सेप्ट संगणकाच्या किंवा आय टीच्या खूप साऱ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण पाहिल्या होत्या त्या संकल्पनेत सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर त्या संकल्पनेत सगळ्यात महत्त्वाचं होतं कम्प्युटर आता आपला विषयच आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी जेव्हा गोष्ट येते तेव्हा टेक्नॉलॉजी ही सगळ्यात प्रगत आजची टेक्नॉलॉजी ती म्हणजे संगणक टेक्नॉलॉजी आणि संगणक टेक्नॉलॉजीच्या भरोशावर आपण माहितीचे रूपांतर कच्च्या माहितीचे रूपांतर पक्क्या माहितीत करतो म्हणून जी टेक्नॉलॉजी वापरतो आपण ती टेक्नॉलॉजी दुसरी तिसरी काही नसून कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे आणि या विषयाचं नाव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय आहे तर माहिती संप्रेषण म्हणजे माहितीचे तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान ह्याचा अर्थ काय होते की ज आपण यूजर किंवा तुम्ही किंवा मी एखादी कच्ची माहिती किंवा एखादा कच्चा कि कि डेटा किंवा एखादा प्रश्न किंवा एखादा डेटाबेस संगणकाला देऊन त्याच्याकडून अचूक उत्तर काढून घेणे आणि संगणक काय करतो त्याच्यावर प्रक्रिया करतो म्हणजे का काय तर संगणक काय करतो त्याची टेक्निक वापरतो म्हणून तो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे आणि आपण दिलेली गोष्ट म्हणजे माहिती आहे म्हणून माहितीचे तंत्रज्ञान असं संगणक संगणकामध्ये एक ना अनेक कंपोनंट्स आहे सगळ्यात आधी संगणक काय करतं तर सगळ्यात महत्त्वाचं तो युजरकडनं डेटा घेतो त्याला इनपुट असं म्हणतात स्वतःकडं ठेवतो त्याला स्टोअर करतो मग त्याच्यावर प्रोसेस करतो प्रक्रिया करतो आणि मग काय करतो त्याला आपण ज्या स्वरूपात अपेक्षित ठेवत असतो त्या स्वरूपात त्याचं कन्वर्जन करतो कंट्रो कन्वर्ट करतो ट्रान्सफर करतो आणि आपल्याला या सर्व गोष्टीवर तो नियंत्रण ठेवतो आणि आपल्याला तो आउटपुट देतो ह्या चार पाच गोष्टी संगणक प्रामुख्याने करत असतात संगणकाचं आर्किटेक्चर काय आहे की जसं तुम्हाला माहिती आहे संगणक म्हटलं की तुमच्यासमोर काय येते कम्प्युटर म्हटलं की तुमच्यासमोर काय येते कम्प्युटर म्हटलं की तुमच्यासमोर येते मॉनिटर सी पी यू प्रिंटर कीबोर्ड माऊस स्पीकर येतात काही वेळेस काही लोकांना पेन ड्राईव्ह माहीत असतो हार्डिक्स माहीत असतो काही लोकांना सी डी माहिती आहे अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर उभ्या राहतात परंतु हे झालं संगणकाचं बाहेरचे कंपोनंट्स डिव्हाइसेस याला डिव्हाइसेस किंवा कंपोनंट्स सर द मेन बेसिक कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर किती आहे तर फक्त तीन आहे या सगळ्या गोष्टीला आपण काय केलं आहे तीन भागात डिवाईड केला आहे एक भाग आहे इनपुट युनिट एक भाग आहे सी पी यू आणि तिसरा भाग आहे आउटपुट युनिट इनपुट युनिट दुसरा भाग आहे सी पी यू आणि तिसरा भाग आहे संगणकवरून जरी आपल्याला एवढे मोठे डिव्हायसेस दिसत असले तरी हे सगळं काय आहे हे सगळे हार्डवेअर्स आहे हे सिस्टीमचा भाग आहे असं नाही की हे संगणक नाही हे संगणकाचा भाग आहेतच परंतु संगणकाला मूळ रूपाने तीन प्रकारात आपण डिवाईड केलं एक म्हणजे इनपुट युनिट दुसरं म्हणजे प्रोसेसिंग आणि तिसरं म्हणजे आउटपुट युनिट इनपुट युनिट सी पी यू आणि आउटपुट युनिट आता इनपुट युनिट म्हणजे काय तर इनपुट युनिट म्हणजे इनपुट युनिट म्हणजे असं युनिट असे डिव्हाइसेस ज्याद्वारे ज्याद्वारे आपण संगणकाला इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सु किंवा माहिती देऊ शकतो ज्याद्वारे आपण संगणकाला इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो प्रोव्हाइड करू इन्फॉर्मेशन प्रोवाईड करू शकतो दॅट पार्ट इज कॉल्ड का, इनपुट युनिट मग तुमच्या लागलीच लक्षात येईल की वेन यू आर सेटिंग इन फ्रंट ऑफ द कम्प्युटर वॉट टाईप ऑफ डिव्हाइस यू यूज टू गिव्ह द इन्स्ट्रक्शन्स टू द कम्प्युटर वन इमिडिएटली आपल्या माइंडमध्ये येईल की माऊस कीबोर्ड हे कीबोर्ड आणि माऊसने आपण काय करतो संगणकाला इन्स्ट्रक्ट करत असतो ऑर्डर देत असतो किंवा माहिती देत असतो कीबोर्डद्वारे आपण माहिती टाईप करतो बघा दिस इज द इनपुट डिव्हायसेस हे आहे इनपुट डिवायसेस म्हणून मी मगाशी म्हटलं की हे सगळे जे जोडलेले असतात हे डिवायसेस आहे आणि संगणकाला तीन भागात काय केलं आहे कॅटेगराईज केलं आहे इनपुट प्रोसेस आउटपुट तर हे आहे इनपुट डिव्हायसेस ज्याद्वारे आपण संगणकाला इनपुट देतो आता काय सुरू होते आता सी यू मधातला भाग तो काय करत असतो तो तुम्ही तुम्ही दिलेले जेही इनपुट्स आहे तो घेतो मेमरीला देतो तुमच्या ह्याच्यावर दिसत असेल बघा स्क्रीनवर मेमरी सेकंडरी मेमरी आणि प्रायमरी मेमरी तो काय करतो इनपुट युनिट घेतो आणि मेमरीला देतो मेमरी काय करते तिथं दोन मेमरी असतात एक सेकंडरी मेमरी आणि प्रायमरी मेमरी सेकंडरी मेमरी म्हणजे कोणती तर सेकंडरी मेमरी म्हणजे स नावाप्रमाणे ती दुय्यम मेमरी आहे प्रायमरी मेमरी म्हणजे काय तिच्या नावाप्रमाणे ती प्राथमिक मेमरी आहे तर या सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आधी सांगतो की तुम्ही पाठवलेला डेटा काय करतो तर या मेमरीमध्ये स्टोअर ठेवतो थोड्या वेळासाठी स्टोअर ठेवून तो कंट्रोल युनिटकडे पाठवतो कंट्रोल युनिट काय करतो त्याच्यावर नियंत्रण ठेवतो सगळ्या संगणकावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंट्रोल युनिट आहे आणि नंतर तो काय करतो अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट त्याला प्रोसेसर किंवा एल यू असं म्हणतात ए एल यू अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट म्हणजे गणितीय तर्कशास्त्रीय विभाग तो काय करतो तुम्ही पाठवलेला जो इनपुट आहे त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि प्रक्रिया करून तो आउटपुट युनिटला सुपूर्द करतो किंवा त्याच वेळेस तो आउटपुट युनिटला देतो किंवा त्याच वेळेस तो मेमरीमध्ये सुद्धा स्टोर करतो बघा आपण कम्प्युटरवर बसल्यावर जर एखादा बाय डेटा तुम्ही बनवला किंवा एखादं पत्र तुम्ही बनवलं तेव्हा तुम्ही ते पत्र बनवताना कीबोर्डचा माऊसचा वापर केला हे कोणतं युनिट होतं इनपुट युनिट हे हा वापर केल्यानंतर तुम्ही केलेला डेटा तुम्हाला आता कम्प्युटरवर दिसत आहे दिसत आहे इन द सेन्स काय दिसत आहे म्हणजे तो सेकंडरी प्रायमरी मेमरीच्या अंडर आहे प्रायमरी मेमरीच्या अंडर आहे प्रायमरी मेमरीमध्ये तो आहे आणि त्यावर पॅरलली तुम्ही करत आहे तर तो उडत आहे का किंवा इकडे तिकडे होत आहे का किंवा काही गलत होत आहे का त्यावर कंट्रोल युनिट नियंत्रण ठेवत आहे आणि तुम्ही जो डेटा देत आहे त्याला व्यवस्थित सेट वगैरे करत आहे म्हणजे काय होत आहे म्हणजे प्रोसेसिंग युनिट जे आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट त्याच्यावर प्रक्रिया करत आहे एवढं झाल्यानंतर तुमचा डेटा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय केला त्याला सेव्ह केला सेव्ह केला म्हणजे काय झाला तो प्रायमरी मेमरीतून सेकंडरी मेमरीत गेला प्राथमिक मेमरीतून तो दुय्यम मेमरीत गेला म्हणजे खूप दिवसासाठी तो आता राहू शकतो कारण की काय तुम्ही त्याला सेव्ह केलं दोन गोष्टी केल्या तुम्ही एक सेव्ह केलं आणि आता तुम्हाला त्याची प्रिंट पाहिजे असेल तर, तर आउटपुट युनिट आउटपुट युनिट अजून एक बेसिक आउटपुट युनिट तुम्ही तुम्हाला समजलं का या प्रक्रियेत जेव्हा तुम्ही तुमचं लेटर टाईप केलं तेव्हा तुम्हाला मॉनिटरवर दिसत आहे ते तुमचं प्राथमिक आउटपुट युनिट होतं आणि ते प्रिंटद्वारे तुम्ही बाहेर घेतलं तर ते तुमचं मे दुसरं आउटपुट युनिट होतं म्हणजे असे अनेक डिव्हायसेस आहे जे युनिटमध्ये काम करतात पण युनिट एकच जसं की इनपुट युनिटमध्ये आहे कीबोर्ड आहे माऊस आहे तुम्ही संगणकाला कशाप्रकारे इन्स्ट्रक्शन देता ऑर्डर्स देता टाईप करता हे याच्या अनेक प्रकारची डिवायसेस राहू शकता त्याला इनपुट युनिट असं म्हणतात सी पी यूमध्ये काय आहे सी पी यूमध्ये चार प्रकार आहे किंवा सी पी यूमध्ये चार युनिट ते काम कर डिवाईस ते काम करत असतात जसं आहे मेमरी आहे कंट्रोल युनिट आहे अर्थमॅटिक लॉजिक मेमरीमध्ये सेकंडरी म्हणजे दुय्यम मेमरी आहे प्राथमिक मेमरी आहे आणि त्यानंतर आहे आउटपुट आउटपुटमध्ये अनेक डिव्हायसेस आहे मॉनिटर आहे त्यानंतर प्रिंटर आहे त्यानंतर स्पीकर ऐकू शकतो आपण म्हणजे जे गोष्ट आपल्याला संगणक देतो ते आउटपुट आहे जे गोष्ट ज्या गोष्टीद्वारे संगणक घेतो ते इनपुट युनिट आहे आणि संगणक जिथं सगळ्या प्रक्रिया करतो त्याला सी पी यू असं म्हणतात त्यानंतर आपण मेमरी पाहू मेमरी दोन प्रकारचे असतात प्रायमरी मेमरी सेकंडरी मेमरीवरच पहिला आपण प्रायमरी मेमरी म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की प्रायमरी मेमरी काय आहे तर ही प्राथमिक मेमरी का का आहे प्राथमिक मेमरीचं काम काय आहे की जोपर्यंत युजर संगणकावर काम करत असतो तोपर्यंत डेटा साठवून ठेवण्यासाठी तोपर्यंत डेटा साठवून ठेवण्यासाठी प्रायमरी मेमरी काम करत असते प्रायमरी मेमरी ही संगणकाची सगळ्यात महत्त्वाची मेमरी आहे म्हणून तिचं नाव प्रायमरी मेमरी आहे सगळ्यात महत्त्वाची आहे परंतु तिचे काही लिमिटेशन्स आहेत तिच्या काही मर्यादा आहे प्रायमरी मेमरीच्या मर्यादा काय आहे की तिची लिमिट थोडीशी असते कमी असते कारण की ती काय आहे ती प्रोसेसिंग मेमरी आहे ती राईट मोड मेमरी आहे काय करते ती प्रोसेसिंग मेमरी काय आहे कारण की आपण तिच्यात असताना प्रोसेस करू शकतो संगणकावर डेटा देऊ शकतो संगणकावर डेटा पाहू शकतो संगणकाच्या त्या डेटामध्ये आपण बदल करू शकतो आणि सेकंडरी का मेमरी काय सेकंडरी मेमरी परमनंट मेमरी आहे ती आपला जो डेटा आहे ना तो साठवून ठेवतो कितीही दिवसाकरिता साठवून ठेवतो म्हणून तिला सेकंडरी मेमरी असेल आता आपण पाहू की मेमरीमध्ये जी प्रायमरी मेमरी होती त्या प्रायमरी मेमरीचे दोन प्रकार एक आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी रॅम आणि दुसरी आहे रोम रीड ओनली मेमरी आपली जी दोन तीन दिवसांनी टेस्ट होणार आहे त्या टेस्टमध्ये हे सगळे ऑब्जेक्टिव्ज असणार आहे रॅमचा फुल फॉर्म रोमचा फुल फॉर्म त्यानंतर इथं पहा तुम्ही अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट आहे ना ए अँड एल ए एल यू सी पी यूचा फुल फॉर्म हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवावं लागणार आहे हे सगळे प्रश्न फायनल एक्झाममध्ये सुद्धा असतात त्यानंतर एखादा प्रश्न राहू शकते की इनपुट युनिट कोणता आहे कीबोर्ड हे इनपुट युनिट आहे का मॉनिटर हे कोणतं युनिट आहे इनपुट युनिट आहे की आउटपुट हेच प्रश्न तुम्हाला असणार आहे मी जेव्हा बोलतो तेव्हा तुम्हाला काळजीने ते ऐकावे लागणार आहे रँडम रँडमॅक्सिस मेमरी म्हणजे ही प्रायमरी मेमरी आपण पाहिले होते प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी त्यातली प्रायमरी मेमरीचे दोन प्रकार आहेत एक आहे रॅम आणि एक आहे रोम रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी इट स्टँड फॉर रॅन्डम ॲक्सेस मेमरी रॅम इज नोन ॲज द रीड अँड राईट मेमरी मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपण ज्याच्यात बदलही करू शकतो वाचू शकतो आणि लिहू शकतो अशा मेमरीला रीड अँड राईट मेमरी असे म्हणतात जी रँडम ॲक्सेस मेमरी आहे इट इज जनरली रेफर्ड टू अ ॲज मेन मेमरी ऑफ द कम्प्युटर आणि संगणकाची ही प्रमुख मेमरी आहे जिला आपण रॅम म्हणतो इट इज अ टेम्पररी मेमरी धिस इन्फॉर्मेशन इट इज अ टेम्पररी मेमरी द इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन अ इन धिस मेमरी इज लॉस्ट ॲज द पावर सप्लाय ऑर कम्प्युटर ऑर स्विच टॉफ मी तुम्हाला आत्ता सांगितलं की रँडम ॲक्सेस मेमरी ही काय आहे रॅम ही काय आहे संगणकाची मुख्य मेमरी आहे प्राथमिक मेमरी आहे आणि जेव्हापर्यंत आपण संगणकात काम करत असतो आपल्याला रँडम ॲक्सेज मेमरी सपोर्ट करत असते परंतु आपण जर तिला सेकंडरी मेमरीत स्टोअर केलं नाही तर तो डेटा उडून जातो तो डेटा कम्प्युटरमध्ये सेव्ह राहत नाही म्हणून या मेमरीला टेम्पररी मेमरीसुद्धा म्हणतात या मेमरीला रीड राईट मेमरी का म्हणतात तर आपल्याला रीड वाचता येते राईट चेंज करता येते लिहिता येते म्हणजे या मेमरीतच आपल्याला फक्त लिहिता येते किंवा या मेमरीतच आपल्याला ह्या दोन्ही प्रक्रिया करता येते रीड अँड राईट दुसऱ्या कोणत्याही मेमरीत आपल्याला रीड अँड राईट करता येत नाही फक्त रीड करता येते म्हणून ही मेमरी जी आहे में में ही संगणकाची मेन मेमरी आहे महत्त्वाचे काही शब्द लक्षात घ्या की रॅम रँडम ॲक्सिस मेमरी ही संगणकाची कोणती मेमरी आहे रीड राईट मेमरी आहे मेन मेमरी आहे टेम्पररी मेमरी आहे कारण की सेव्ह करतपर्यंतच ही मेमरी आपल्याला सपोर्ट करते जर सेव्ह नाही केलं लाईट गेली किंवा कम्प्युटर स्विच ऑफ झाला तर संगणकाचा डेटा लॅप्स होतो पूर्ण तयार केलेला तुमचा डेटा जात तुम्हाला माहीत असेल का जरी तुम्ही केलं असेल तर की तुम्ही भरपूर काम केलं आणि सेव्ह केलं नाही आणि लाईट गेली अचानक तर तुमचा डेटा राहत नाही ह्याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ हा होतो की ही संगणकाची टेम्पररी मेमरी आहे परंतु परंतु ही मेन मेमरीसुद्धा आहे रेड राईट मेमरीसुद्धा आहे संगणकाची म्हणून हिला वोलाटाईल मेमरीसुद्धा म्हणतात व्होलाटाईल मेमरी म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे बा आपण सॅनिटायझर हातावर घेतो आणि थोड्या वेळाने ओला हात होतो आणि लगेच आपला हात वाळून जातो काय होते ते फोलाटाईल म्हणजे उडून जाणे उडून जाते त्यात अल्कोहोलचे हे असतात लिक्विड असतात ते काय होते ॲटोमॅटिक उडून जातं तसंच ही रॅम मेमरी जी आहे ती मेमरी जर आपण सेव्ह केली नाही तर ॲटोमॅटिक डेटा उडून जातो म्हणून हिला फोलाटाईलसुद्धा म्हणतात मग आहे प्रायमरी मेमरीचा दुसरा प्रकार तो म्हणजे रीड ओनली मेमरी आणि रीड ओनली मेमरी तिच्या नावातच आहे रीड ओनली रीड म्हणजे वाचणे ओन्ली म्हणजे फक्त केवळ वाचणारी मेमरी म्हणजे फक्त स्टोअर करून ठेवते सेव्ह करून ठेवते आपण एखादा डेटा बनवला एखादं पत्र बनवलं एखादा बायोडेटा बनवला त्याला सेव्ह केलं बनवतपर्यंत आणि सेव्ह करतपर्यंत तो असतो प्रायमरी मेमरीत आणि जेव्हा प्रायमरी मेमरीच्या रॅममध्ये आणि जेव्हा आपण त्याला सेव्ह केला तो कुठं जातो तो जातो रोममध्ये रीड ओनली मेमरीमध्ये जातो म्हणून या मेमरीला इट स्टँड फॉर रीड ओनली मेमरी रोम इज द परमनंट टाईप ऑफ मेमरी द कंटेंट इज नॉट लॉस्ड वेन द पावर सप्लाय इज स्विच ऑफ म्हणजे पावर सप्लाय जरी स्विच ऑफ झाला तरी त्याचे जे कंटेंट असते ती लॉस्ट होत नाही का कारण की तो सेव्ह होतो म्हणून हिला परमनंट टाईप ऑफ मेमरी असं म्हणतात द कंटेंट इज नॉट लॉस्ट कंटेंट ऑफ रोम इज डिसाइडेड बाय द कम्प्युटर मॅन्युफॅक्चर परमनंटली स्टोअर ॲट द टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग रोम कॅन नॉट बी ओवर रिटन बाय द कम्प्युटर इट इज ऑल्सो कॉल्ड नोन हो टाईम मेमरी आपल्याला रोममध्ये कोणत्याही प्रकारचा ओवरराईट करता येत नाही मग तुम्ही म्हणा सर सेव्ह केलेला डेटामध्ये बदल तर करता येतो हो बदल करता येतो पण जेव्हा तुम्ही सेव्ह केलेला डेटा आहे तो ओपन केला तर ॲटोमॅटिक तो प्रायमरी मेमरीत येतो आणि तेव्हाच आपल्याला बदल करता येतो आणि बदल केल्यानंतर पुन्हा सेव्ह करा पुन्हा तो कुठं जातो रोममध्ये जातो रीड ओनली मेमरीमध्ये जातो म्हणजे फक्त प्रायमरी मेमरी म्हणजे रॅममध्येच आपल्याला बदलसुद्धा करता येतो रोममध्ये फक्त आपल्याला रीड ओनली फक्त तो डेटा पाहता येतो वाचता येतो ओवरराईट करता येत नाही म्हणून या मेमरीला नॉन होलाटाईल मेमरीसुद्धा म्हणतात मग आपण पाहू सेकंडरी मेमरी सेकंडरी मेमरी म्हणजे काय बाहेरून काही जी, का जी मेमरीज आपण आणतो सप्लाय करतो त्याला सेकंडरी मेमरी म्हणतात जसं की हार्ड डिस्क आहे तो एक्स्टर्नल सोर्सेस आहे मेमरीचा मॅग्नेटिक टेप्स आहे पेन ड्राईव्ह तुम्हाला माहिती आहे पेन ड्राईव्ह फ्लॅश ड्राईव्ह ऑप्टिकल डिस्क आहे जसं की सी डी आहे कॉम्पॅक्ट डिस्क डी व्ही डी आहे डिजिटल व्हर्साटाईल डिस्क त्यानंतर एस एस डी आहे ज्या काही बाहेरून आपण सप्लाय केलेल्या ज्या ह्या आहेत मेमरीज आहेत त्याला सेकंडरी मेमरी असं सेकंडर म्हणतात इज इट इज अँ एक्स्टर्नल मेमरी ऑफ द कम्प्युटर इट इज यूज टू स्टोअर द ह्यूज अमाऊंट ऑफ डिफरंट प्रोग्राम्स अँड इन्फॉर्मेशन अनेक मोठ्या आणि मोठ्या प्रकारचे प्रोग्राम्स आणि इन्फॉर्मेशन आपल्याला सेव्ह करायची असेल तर खूप आपल्या जे कम्प्युटरची मेमरी आहे ती कमी पडत आहे तेव्हा आपण एक्स्टर्नल सपोर्ट घेतो आणि ज्यामध्ये ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा आपण सेव्ह करू शकतो त्याला म्हणतात एक्सटर्नल मेमरी आपण युनिट्स ऑफ मेमरीसुद्धा पाहिलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं की छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठ्या युनिट्स ऑफ मेमरी काय आहे कम्प्युटर स्टोरेज अँड मेमरीज ऑफन मेजर्ड मेगाबाईट आपण जनरली कम्प्युटरची मेमरी आहे मेगाबाईटमध्ये एमईमध्ये मोजतो तुम्हाला माहीत असेल तुमच्या मोबाईलवरून लक्षात असेल तुम्हाला आता तर मोबाईलचे एवढे वास्ट कॉन्फिगरेशन झाले की ते जी बीमध्ये गेले एक जी बीची त्याची रॅम असते आणि तीस तीस चाळीस चाळीस जी, जी बी किंवा तीन जी बीची रॅम असते आणि बत्तीस जी बीची बत बी हा हे असते त्याची कॅपॅसिटी असते तर ही जी रॅम किंवा एम बीमध्ये किंवा जी बीमध्ये तुम्ही मोजता ह्याचे सगळ्यात मेजर्स काय आहे जे युनिट्स काय आहे ते आपण पाहणार आहोत सगळ्यात आपण पाहू बीट म्हणजे काय बीट म्हणजे इट इज अ बायनरी डिजिट दॅट फोर्स ओनली वन ऑफ टू व्हॅल्यू झिरो अँड वन बीट सगळ्यात लहान युनिट आहे आपण मेमरी मोजण्याचं सगळ्यात लहान जसं की पहा आपण ग्रॅम मिलीग्रॅम मग किलोग्रॅम असं मोजत जातो हो। तसं या ग्रॅमसारखं बीट हे सगळ्यात लहान युनिट आहे मेमरी मोजण्याचं मग या बीटमध्ये काय आहे मग ग्रॅममध्ये काय असते तर ग्रॅममध्ये एक ग्रॅम असं असतंय तसं या बीटमध्ये काय असते या बीटमध्ये जरा वेगळं असतं शून्य आणि एक झिरो अँड वन या दोन आकड्याचा ग्रुप म्हणजे एक बीट होते शून्य आणि एक या दोन आकड्याचा एक ग्रुप म्हणजे काय होते है? बीट होते निबल अ ग्रुप ऑफ फोर बिट्स इज कॉल्ड अ निबल मग तुमच्यासमोर दिसतच आहे शून्य आणि एक यांच्या चा, चारचं चार कॉम्बिनेशन म्हणजे काय होते निबल होते जसं की पहा एक शून्य एक एक म्हणजे काय एक निबल एक शून्य शून्य एक म्हणजे काय एक निबल किंवा एक एक एक, एक म्हणजे एक निबल पहिल्यांदा बिट्समध्ये काय शून्य आणि एक म्हणजे बीट्स निबल म्हणजे काय या चारचा एक ग्रुप म्हणजे निब्बल आता बाईट म्हणजे काय तर शून्य आणि एक अ ग्रुप ऑफ एट बिट्स आठ बिट्सला काय म्हणायचं आठ बिट्सला बाईट म्हणायचं बघा बीट पहा मी काय म्हणलं बीट म्हणजे काय असं बायनरी डिजिट ज्याच्यामध्ये शून्य आणि एक बरोबर आहे शून्य आणि एक हे शून्य आणि एक जर आठ वेळा चार वेळा गेलं तर निब्बल आणि आठ वेळा केलं तर बाईट होता आठ वेळा गेलं तर बाईट होतात आता आपण पाहू डिफरंट युनिट्स ऑफ मेमरी बीट म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की बायनरी डिजिट जो शून्य आणि एक असू शकतो एक बाईट म्हणजे काय एक बाईट बी वाई टी बाईट म्हणजे आठ बिट्स आठ बिट्स पहा खाली दिलेलं आहे तुम्ही बाईटमध्ये अ ग्रुप ऑफ एट बिट्स इज कॉल्ड बाईट अ ग्रुप ऑफ एट बिट्स इज कॉल्ड बाईट हा आपल्याला प्रश्न राहू शकतो की अ ग्रुप ऑफ एट बिट्स इज कॉल्ड डॉट 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 मग बाईट असेल बीट असेल के बी असेल एम बी असेल असा येऊ शकते तुम्ही इथं अंडरलाईन करा इथं नोट करा ही गोष्ट बाईट इज अ स्मॉलेस्ट युनिट सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट म्हणून बाईटला ओळखलं जातं मग एक बाईट म्हणजे आठ बिट्स आता पहा एक किलो बाईट म्हणजे काय मग एक किलो बाईट म्हणजे दहाशे चोवीस बाईट्स बघ का बाईट्स दहाशे चोवीस एक एम बी म्हणजे दहाशे चोवीस किलो बाईट एक जी बी म्हणजे दहाशे चोवीस मेगा बाईट एक टी बी म्हणजे दहाशे चोवीस गिगा बाईट एक पी बी म्हणजे दहाशे चोवीस टेरा बाईट आणि एक ई बी म्हणजे दहाशे चोवीस पेटा बाईट्स तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बीट आणि बाईट समजणं गरजेचं आहे बिट आणि बाईट समजलं तर बाकीचे तुम्हाला ॲटोमॅटिक समजते की दहाशे चोवीस बाईट्स म्हणजे एक किलो बाईट दहाशे चोवीस किलो बाईट म्हणजे एक मेगाबाईट दहाशे चोवीस मेगाबाईट म्हणजे एक गिग बाईट दहाशे चोवीस गिगाबाइट म्हणजे एक टेराबाइट दहाशे चोवीस टेराबाइट म्हणजे एक पेटाबाइट आणि दहाशे चोवीस पेटाबाइट म्हणजे एक एक्झाबाइट एक असं मेजर्स आहे असे युनिट्स आहे मेमरीचे त्यानंतर आपण येऊ संगणकाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला हे आपलं झालंच आहे मी हे सगळं रिवाईज घेतो कारण की आपल्याला युनिट टेस्टमध्ये आपल्याला भरपूर यावरचे प्रश्न येणार आहे म्हणून मी तुम्हाला रिव्हाइज करून देतो हार्डवेअर म्हणजे काय तर एक तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो मी की ज्या गोष्टीला आपल्याला हात लावता येतात मी मागाचे डिव्हाइसेस डिवायसेस म्हणत होतो ते डिवायसेस ज्या गोष्टीला आपल्याला टच करता येतात ज्या गोष्टी आपल्याला यूज करता येतात वापरता येतात ज्या गोष्टी आपण पाहू शकतो आणि त्याला हँडल करू शकतो त्याला हार्डवेअर असं म्हणा आता तुम्ही म्हणाल की मग सर खुर्चीला आपण हँडल करू हो खुर्ची हार्डवेअर आहे पण आपण संगणकाशी संबंधित गोष्टी करत आहोत म्हणून संगणकाशी संबंधित जेवढ्याही डिवाईसेस जेवढेही उपकरणं आहे ज्याला आपण हात लावू शकतो ज्याला आपण यूज करू शकतो त्याला हार्डवेअर असं म्हणतात कम्प्युटर हार्डवेअर कंप्रासेस ऑफ द फिजिकल कंपोनंट्स फिजिकल कंपोनंट जे आपल्याला दिसतात जे ऑलरेडी आहे दॅट अ कम्प्युटर सिस्टम रिक्वायर्स टू फंक्शन जे कम्प्युटर सिस्टम म्हणून म्हणलं मी तुम्हाला कम्प्युटरशी संबंधित कम्प्युटरशी संबंधित जेही आपण कंप्युटरला फंक्शन करू शकतो अशा सगळ्या डिव्हाइसेसला काय म्हणतात तर हार्डवेअर असं इन सिम्पल वर्ड्स हार्डवेअर आर द पार्ट्स ऑफ विच वी कॅन सी जे आपण पाहू शकतो विच वी कॅन टच अँड फील देम त्याला टच करू शकतो आणि त्याला स्पर्श करू शकतो त्याला काय म्हणतात ह्याला म्हणतात हार्डवेअर काही उदाहरणं द्यायची झाल्यास पहा तुम्ही कीबोर्ड आहे माऊस आहे हे सगळं काय आहे हार्डवेअर आहे आता सॉफ्टवेअर पाव आता ह्याच्या उलट अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिव्हन टू द कम्प्युटर इज नोन अँड एज अ प्रोग्राम्स असा प्रोग्राम्स जो आपल्याला संगणकाला इन्स्ट्रक्शन देण्यास मदत करतो त्याला सॉफ्टवेअर असं म्हणतात प्रोग्राम ऑर सेट ऑफ प्रोग्राम्स प्रोग्राम ऑर सेट ऑफ प्रोग्राम्स आर कॉल्ड एज सॉफ्टवेअर या प्रोग्राम्सला किंवा अशा प्रोग्राम्सच्या सेटला सॉफ्टवेअर असं म्हणतात मागच्या लेक्चरमध्ये मा कधीच सांगितलं होतं की सॉफ्टवेअर इज वॉट इट इज द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे अनेक इन्स्ट्रक्शन्सचा अनेक प्रोग्राम्सचा जो एक सेट असतो त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो उदाहरणार्थ पहा टॅली टॅली सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये खूप इन्स्ट्रक्शन्स असतात खूप प्रोग्राम्स असतात म्हणून त्याला आपण सॉफ्टवेअर असं म्हणतो वर्ड एम एस वर्ड किंवा एम एस ऑफिस पहा एम एस ऑफिसमध्ये अनेक इन्स्ट्रक्शन्स असतात किंवा अनेक प्रोग्राम्स असतात एम एस ऑफिसमध्ये अनेक प्रोग्राम्स आहेत जसं की आहे वर्ड एक्सल पॉवर पॉईंट तर हे काय प्रोग्रामचा सेट आहे आणि तो संगणकात आहे म्हणून त्याला आपण सॉफ्टवेअर असं म्हणतो अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स किंवा प्रोग्राम्स इज कॉल्ड सॉफ्टवेअर धीस हेल्प्स अस टू इंटरॅक्ट विथ द कम्प्युटर इन ऑर्डर टू परफॉर्म द पर्टिक्युलर टास्क एखादं विशिष्ट कार्य पूर्ण करण्याकरिता आपल्याला सॉफ्टवेअर मदत करत असते सॉफ्टवेअर इज अ जेनेरिक टर्म यूज इन डिस्क्राईब कम्प्युटर प्रोग्राम्स कम्प्युटर प्रोग्राम्सला डिस्क्राईब करण्याकरिता एक जी महत्त्वाची टर्म आहे तिला आपण सॉफ्टवेअर असून तो संगणक हे सॉफ्टवेअरशिवाय सुरू होत नाही स सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असलेच पाहिजे जर नसले तर काय होईल तुमच्या दिमागमध्ये तुमच्या शरीरामध्ये जर मेंदू नाही आहे तर काय होईल तुम्हाला सेट ऑफ प्रोग्रामच नाही तुमच्या दिमागमध्ये तर तुम्हाला इन्स्ट्रक्शनच देता येणार नाही किंवा काही करता येणार नाही म्हणजे तुम्ही तुम्ही काय होईल माइंडलेस व्हाल तसंच सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअर जर नसेल तर आपल्याला संगणक हँडल करता येणार नाही ॲक्टिवेट ना, करता येणार नाही सॉफ्टवेअरचे ना। प्रकार आहे मग ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे काही काही क्लोज सोर्स सॉफ्टवेअर आहे ओपन सोर्स म्हणजे काय जर तुम्हाला आठवत असेल तर आपण पाहिलं होतं इट ट्रेपल्स द सॉफ्टवेअर विच रिलीज कोड इन पब्लिक डोमेन म्हणजे जे कोणीही यूज करू शकतात त्याला कोणती पब्लिक केव्हाही कधीही हे करू शकते त्याला ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणतात आणि काही सॉफ्टवेअर्स असतात जे काय असतात जे इज यूज फॉर प्रोपरायटरी हॅज अ क्लोजली गार्डेड कोड समजा एखादं सॉफ्टवेअर आपल्या कॉलेजनं घेतलेलं आहे आणि ते कॉलेजचं आहे तर त्याला मी यूज करू शकतो तुम्ही घरी यूज करू शकता का नाही म्हणजे ते काय आहे तो आहे क्लोज सोर्स सॉफ्टवेअर परंतु एम एस ऑफिस तुम्ही कुठे सॉ यूज करू शकता म्हणून ते काय आहे ते ओपन सोर्स आहे एम एस ऑफिस ओपन केलं तुम्ही एखाद्या सायबर कॅफेवर बसले एम एस ऑफिस ओपन केलं त्यातला वर्ड ओपन केलं त्यात पत्र लिहिलं टाईप केलं आणि प्रिंट करून घेऊन आले घरी हे काय ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे क्लोज सोर्स काय कॉलेजचं सॉफ्टवेअर आहे कॉलेजमध्ये विद्यार्थिनीची माहिती येते ते फक्त कॉलेज वापरू शकते किंवा एखाद्या कंपनीचं आहे ते कंपनी वापरू शकते तर अशा वेळेस काय होते की हे जे सॉफ्टवेअर आहे ह्याला क्लोज सोर्स सॉफ्टवेअर असं म्हणतात हे दोन महत्त्वाचे जरी प्रकार असले तरी सॉफ्टवेअर तीन भागात डिवाईड केला आहे एक म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर एक म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर आणि एक म्हणजे फर्मवेअर आहे जे याच्यात दिलेलं नाही पण महत्त्वाचे दोन भाग आहे एक म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि एक म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर बाकीचं मी पुढच्या लेक्चरमध्ये शिकवेल थँक्यू सो मच